आत्ता जे काही कोविड जे वाढतं आहे आणि मोठ्या प्रमाणात पेशंट्स देखील तयार होत आहेत आणि डेथ्सही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, आणि म्हणून आम्ही आज इथे मेयो हॉस्पिटलला IGMC आलो होतो. सकाळी आम्ही मेडिकल कॉलेजचा दौरा केला होता आणि विशेषतः इथला सगळा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता इथे मोठ्या प्रमाणात व्यवस्था या उभ्या करण्यात आल्या आहेत, परंतु ज्या प्रकारे डीन साहेबांनी सांगितलं की आत्ता पूर्वीपेक्षा लोकांना ठीक होण्याकरता वेळही जास्त लागतो आहे आणि खूप लवकर लोक डिटेरिरेट होत आहेत, किंवा जे काही पेशंट्स येत आहेत हे थोडे उशिरा येत आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात डेथ रेट जो आहे तो देखील त्या ठिकाणी वाढतो आहे. तर या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झाली आणि अजून काय उपाययोजना करता येईल आणि कशाप्रकारे लोकांना अधिकाधिक सेवा देता येईल या संदर्भातला आढावा आम्ही घेतला आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमच्या वतीनं त्यांना जी काही मदत पाहिजे ती आम्ही सगळी करू. वॅक्सिनेशन हे मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करावा असं देखील या निमित्ताने ठरलं आहे. आज मेडिकल कॉलेज का हमने सुबह दौरा किया था, अभी IGMC का दौरा हमने किया. जो नागपुर में बहुत बड़े पैमाने पर केसेस बढ़ रही है, उन केसेस को देखते हुए लोगों को सुविधाएं मिले, क्योंकि प्राइवेट हॉस्पिटल्स भी पूरे भरे हुए, सरकारी अस्पतालों में भी जगह नहीं है, तो उसको कैसे रैंप अप किया जा सकता है उस संदर्भ में भी चर्चा हुई. और यहाँ पर ये भी जानकारी हमको डीन साहब ने दी कि अभी जो पेशेंट्स आ रहे हैं वो लेट आ रहे हैं और उनके लेट आने के कारण बड़े पैमाने पर मौतें बढ़ रही है. इस बार लोगों को ठीक होने को समय भी ज़्यादा लग रहा है, तो थोड़ी चिंता की भी बात है. इसलिए लोग जल्दी हॉस्पिटलाइज हो इसका भी प्रयास करना पड़ेगा और वैक्सीनेशन को बहुत बड़े पैमाने पर बढ़ाना पड़ेगा. इसमें जो हमारी तरफ से भी मदद हम कर सकते हैं हम करने का प्रयास कर रहे हैं. बेड की क्या व्यवस्था है? नहीं, अभी तो बेड्स यहाँ पर बढ़ाए हुए हैं और जितनी मैक्सिमम कैपेसिटी है उतनी उन्होंने बढ़ाई है. बेड्स बढ़ाना तो आसान है लेकिन उसके लिए ह्यूमन रिसोर्स भी लगता है, तो उसको भी जितना ज़्यादा ह्यूमन रिसोर्स प्राप्त हो सकता है उसका प्रयास चल रहा है.